नमस्कार मित्रांनो रात्रीची नगरी या सत्यकथेच्या चॅनलमध्ये मी राजेश पाटील आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आपलं माझ्यावर खूप प्रेम आहे माझ्या कथा तुम्हाला खूप आवडतात हे मला माहीत आहे परंतु आपल्या चॅनल चॅनलवर काही उपटसुंब लोक येत आहेत ज्यांना माझ्या कथा आवडत नाहीत त्यांनी माझ्या चॅनलपासून खूप दूर राहावे कारण हे चॅनल खास आंबट शौकीन लोकांसाठी तयार केले गेलेले आहे रसिक मित्रांनो आज मी तुमच्यासमोर जी कथा सादर करणार आहे ती कथा या अगोदर मी सादर केलेली आहे त्या कथेचा दुसरा भाग आहे तर या कथेमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे अगोदरच्या भागामध्ये तुम्ही ऐकलं असेल दीपकच्या वहिनीला मी आणि दीपकने कसं ठोकून काढलं होतं ते कथेच्या अगोदरच्या भागामध्ये तुम्ही ऐकलं असेल ती कथा सांगून मला बरेच दिवस झाले आहेत काही माझ्या खाजगी अडचणीमुळे ही कथा तुमच्यासमोर मला सादर करता आली नाही आणि दोन वेळेस मी अपलोड केली परंतु यूट्यूबच्या काही टेक्निकल प्रॉब्लेममुळे ही कथा प्रसिद्ध होऊ शकली नाही त्याबद्दल मी आपलं मनापासून माफी मागतो आणि मित्रांनो त्या दिवशी मी आणि दीपकने दीपकच्या बहिणीला त्याची चुलत बहीण नेहा आणि तिची एक मैत्रीण असं तिघींना एकत्रितपणे ठोकलं होतं ही कथा तुमच्या लक्षात असेलच जर तुम्ही ती कथा ऐकलेली नसेल तर तुम्हाला या कथेचा थोडा आनंद कमी मिळेल त्यामुळे आपणास अशी विनंती आहे की तुम्ही चॅनलच्या पेजवरती जाऊन दीपकच्या घरचा कार्यक्रम ही कथा ऐकायला विसरू नका तर मित्रांनो आता सादर आहे कथेचा पुढील भाग ज्या दिवशी मी नेहाला दीपकच्या वहिनीला आणि नेहाच्या मैत्रिणीला एकत्रितपणे तिघींना ठोकलं होतं त्या दिवशी नेहानं मला एक चॅलेंज दिलं होतं बऱ्याच माझ्या रसिक मित्रांनी मला कमेंट करून पण या कथेबद्दल विचारणा केली आहे कथेचा पुढचा भाग लवकर सादर करा असं पण त्यांनी मला सांगितलं आहे त्यामुळं मी आता लवकरच हा भाग प्रकाशित करण्याचं ठरवलं तर मित्रांनो नेहानं मला चॅलेंज दिलं की तिने मला एक दिवस सांगितलं होतं की तू मला चार दिवसानंतर येऊन भेट त्या दिवशी कोण कमी पडते आणि कोण जास्त होते हे बघूत असं तिचं चॅ चॅलेंज होतं तिला वाटत होतं की ती हरणाऱ्यापैकी नाही मी हरेन असं वाटत होतं परंतु मित्रांनो मी, मी इतका ठोको मेंबर होतो की एकच काय तीन चार महिला जरी आली असते किंवा तीन चार मुली जरी आल्या असत्या तर मी तिघी चवींना पण ठोकून एकाच वेळेस पाणी काढू शकलो असतो इतका मी स्ट्रॉंग आणि बलदांड होतो त्यामुळं मला तिच्या चॅलेंजबद्दल काहीच वाटलं नाही मी तिचं चॅलेंज आनंदाने स्वीकारलं आणि तिला म्हणालो हो ठीक आहे तू त्या दिवसाची वाट बघ मग तिने मला ज्या दिवशी तिच्या घरी बोलवलं होतं त्या दिवशी मी तिच्या घरी थाटा माटात पोहोचलो दीपक पण माझ्यासोबत होताच कारण त्या दिवशी दीपकच्या घरचे सर्व लोक कुठल्या तरी बाहेरगावी गेलेले होते आणि दीपकची बहीण नेहा आणि तिची बहिणी घरी होत्या परंतु तिच्या बहिणीला त्या दिवशी करायचं नसल्यामुळं तिला सुट्टी होती आणि आता मी तिच्या बहिणीला ठोकू शकणार नव्हतो राहिला प्रश्न तिच्या मैत्रिणीचा तर तिची मैत्रीण पण आज घरी दिसत नव्हती जेव्हा मी दीपकच्या घरी पोहोचलो तेव्हा दीपकनं माझं हसून स्वागत केलं तर नेहा आली तिने मला बघून थोडंसं नाक वाकडं केलं नाक मुरडलं असल्यामुळे मला तिचा थोडा राग आला परंतु जेव्हा ती माझ्या एकदम समोर आली तशी ती मला म्हणाली तुला चॅलेंज आठवत आहे ना माझं तसं मी म्हणलो हो मला तुझं चॅलेंज आठवत आहे आणि ते चॅलेंज स्वीकार करूनच मी आज तुझ्याजवळ आलो आहे बघूत आज कोण दमते तू दमतेस की मी दमतोय ती म्हणाली अरे नेहमी पेट्रोल संपत आहे रोड कधी संपत नसतो मी म्हणालो रोड पण कधी कधी संपतो आहे पेट्रोल भरपूर असतं पण रोड संपलेला असतो ती म्हणाली घोडा मैदान दूर नाही बघू आता कोणाची स्पीड जास्त होणार आहे मी म्हणालो हो ठीक आहे मला तुझं चॅलेंज मंजूर आहे मग नेहा मला म्हणाली तू जेवण वगैरे करून आला आहेस ना मी म्हणालो तुला ठोकायचा पूर्ण प्लॅन बनवून आलो आहे मग जेवण वगैरेची तू कशाला विचार करतेस तसं त्याची बहिणी मला म्हणाली अरे राजेश ती म्हणते ना ती खूप मुलगी चॅप्टर आहे आणि खूप स्ट्रॉंग आहे तू जेवण वगैरे करून घे एखादं एनर्जी ड्रिंक वगैरे घे गे हवं तर मी म्हणालो वहिनी मला काहीच गरज नाही मग ती मला म्हणाली बघ बाबा तुझी इच्छा जसं दीपकच्या वहिनीनं मला सांगितलं तसं दीपक मला म्हणाला तुझ्याकडे थोडंसं काम आहे तू बाजूला येतोस का मी म्हणालो हो ठीक आहे चल सांग ना काय आहे ते मग दीपकनं मला त्या दोघींपासून थोडंसं दूर आणलं आणि मला तो म्हणाला तुला एनर्जीच्या टॅबलेट मिळतात त्या माहीत आहेत का मी म्हणालो अबे आपण काय इच्छक्य आहोत का गोळ्या खाऊन कार्यक्रम करायला मग तो म्हणाला मग मग तू नेहाला हरवू शकणार नाहीस नेहा तुला नक्की हरवेल तर मी म्हणालो कसं काय दीपक म्हणाला नेहमी मला नेहा हरवत असते आमच्या दोघांमध्ये बऱ्याच वेळा कॉम्पिटिशन झाली आहे परंतु प्रत्येक वेळेला मीच हरत असतो तसं मी त्याला म्हणालो आबे वेड्या तू पागल आहेस तसं तो म्हणाला का मी त्याआधी तुझा दम बघितला एक कार्यक्रम झाला की तू लगेचच पायवाकडे करून पडलास असं काही मुलगी आपल्या हातात येत नसते मग तो म्हणाला मग काय झालं एकतर कार्यक्रम केल्यानंतर कार्यक्रम संपला ना मग नेहा हसू लागली नेहा मला म्हणाली सांग सांग दीपकला सांग कार्यक्रम कसा का असतो तो मग मी दीपकला म्हणालो आज तर आपण कार्यक्रम दिवसाच करणार आहोत ना सांगायची गरज आहे तो तर बघणारच आहे त्याच्यासमोरच कार्यक्रम सगळा काही होईलच मग दीपक मला म्हणाला मला तुमच्या दोघांचं बोलणं काही समजत नाही मी म्हणालो ठीक आहे समजत नाही तर आता समजेल मग आमच्या दोघांचं बोलणं चालू होतं तेवढ्यात वहिनी मला म्हणाली तुमच्या आवडीचं जेवण बनवून ठेवलं आहे आज तुम्ही येणार आहात हे नेहानं मला सांगितलं होतं त्यामुळं सकाळी सर्व काही स्वयंपाक बनवला आहे तुमच्या आवडीची भाजी बनवून ठेवली आहे अगोदर तुम्ही सर्वजण जेवण करा आणि राहिला प्रश्न कार्यक्रमाचा तर तुमचा कार्यक्रम निवांत सुरू द्या मी आहेच घरी आता आज घरी कुणीच येणार नाही त्यामुळं तुमचा कार्यक्रम एकदम मस्तपणे होईल मग मी म्हणालो ठीक आहे वहिणी तुमची साथ असल्यानंतर मला काही प्रॉब्लेम येणार नाही मग दीपक म्हणाला अरे वहिनीचीच काय माझी पण साथ आहे आणि लगेच नेहा पण म्हणाली हो माझी पण साथ आहे मग मी हसू लागलो आणि मी म्हणालो तुमच्या सर्वांना माझी साथ आहे मग आम्ही सर्वजण मिळून हसू लागलो मग नेहानं आम्हाला घरात घेऊन गेलं आम्ही अगोदर जेवणाचा कार्यक्रम बनवला जेवण मस्त होतं एकदम रुचकर असल्यामुळे मी पोटभर जेवण केलो अगोदरच घरून मी जेवण करून आलो होतो परंतु वहिनीने खूप छान भाजी बनवली असल्यामुळे परत एकदा मी तिथं जेवण केलं मग नेहा मला म्हणाली आणखीन एक चपाती घे तसं मी म्हणालो नको मला बस झालं मग ती मला म्हणाली तुला आज खूप ठोकायचं आहे त्यामुळं आणखीन थोडंसं जेवण कर मी म्हणालो तुझे जेव तुझं जेवण राहू दे तिकडंच आता अगोदर तू तुझे कपडे काढायला सुरुवात कर मग ती हसू लागली दीपक मला म्हणाला हो हो राजेश जो म्हणतोय तो बरोबर आहे तू तुझे कपडे काढ तशी ती म्हणाली तू तर बोलूच नकोस माकडा तुझं किती होत किती वेळात होतं हे मला चांगलं माहीत आहे कोंबडा पिळकल्यासारखा तो पिळकतोस आणि लगेचच बाजूला होतोस मित्रांनो मला हसू येत होतं म्हणजे नेहा त्याच्यावर खूप नाराज होती दीपकनं तिला बऱ्याच वेळ ठोकलं होतं परंतु तो तिला कधी समाधान करू शकला नसावा कारण ती त्याच्या तोंडावर स्पष्टपणे त्याच्या पुरुषत्वावर शब्द उचलत होती मित्रांनो तो एक प्रश्नच होता परंतु मी त्या दोघा बहीण भावाच्यामध्ये काहीच बोललो नाही मी त्यांच्या बोलण्याची मजा घेत होतो आमचं बोलणं चालू होतं परंतु नेहानं तिच्या अंगावरचे कपडे काढले नाहीत ते पाहून दीपकनं स्वतःच्या अंगावरचं शर्ट काढलं आणि बाजूला भिरकावलं तशी वहिनी आत आली आणि म्हणाली तुम्ही तुमचा कार्यक्रम रिलॅक्स चालू द्या मी माझा मोबाईल घेण्यासाठी आत आले आहे तसं नेहा म्हणाली आणखीन कुठं कार्यक्रम चालू झाला आहे आता तर जेवण चालू आहे मग मी म्हणालो हो वहिनी आता तर जेवण चालू आहे जेवण झालं की निवांत सर्व काही होईल मग ती म्हणाली तुम्ही तुमचा कार्यक्रम वरच्या रूमवर चालू द्या मी खाली थांबते जर काही अडचण आलीच तर मी तुम्हाला कॉल कॉल करेन आणि घरची मंडळी सर्व काही गावाला गेल्यामुळे आता बाहेरचं कोणी येणारच नाही त्यामुळं तुम्हाला अडचण व्हायचा काही प्रश्नच नाही आजचा पूर्ण दिवस आणि पूर्ण रात्र तुमच्यासाठी मोकळीच आहे आणि राहिला प्रश्न माझा तर आता माझी पण काही अडचण नाही मग मी ठीक आहे म्हणालो तेवढ्यात दीपक वहिनीला म्हणाला वहिनी आज तुमचा कितवा दिवस आहे मग तातडीने नेहा तिला म्हणाली वहिनी तुम्ही खाली जा आणि खालच्या ह्याच्यावर जाऊन बसा आम्ही वरच्या मजल्यावर जातो मग आम्ही थर्ड फ्लोअरवर आलो तिसऱ्या मजल्यावर आल्यानंतर तिथं बेडरूमची व्यवस्था होतीच त्या बेडरूममध्ये आम्ही तिकं पण बसलो दीपकचं शर्ट खालीच होतं मग वहिनीनं ते शर्ट गोळा करून ठेवलं आणि त्या खालच्या एका दिवाणवर बसून मस्तपैकी संगीत लावून त्या संगीताचा मजा घेऊ लागल्या मग आम्ही तिकेजण पण तिसऱ्या मजल्यावर आलो तिसऱ्या मजल्यावर आल्यानंतर त्या बेडच्या बाजूला नेहा बसली नेहाच्या अंगावरील कपडे तिनं आता हळूहळूपणे काढायला सुरुवात केली होती मीसुद्धा माझे स्वतःचे कपडे काढायला सुरुवात केलो तर दीपकनं त्याचे कपडे स्वतःची स्वतः काढायला सुरुवात केला आम्ही तिके पण आता एकमेका एकमेकांचे शरीर पाहू लागलो होतो मी नेहाकडे पाहत होतो तर दीपक माझ्याकडे पाहत होता आणि नेहा दीपककडे पाहत होती मग मी नेहाला म्हणालो दीपककडे का पाहतेस मी ती लगेच म्हणाली बघ ना माकडाचं शरीर किती मोठं आहे परंतु ह्याच्यामध्ये नावाची चीजच नाही खूप हलका फुलका आहे तो मला हसं आलं मग मी म्हणालो शरीरावर काय असतंय मग ती म्हणाली मग कशात असते मी म्हणालो जाऊ दे तुला काय करायचं आहे कशात का असणार तुला फक्त संतुष्ट होण्याशी मतलब ती मला म्हणाली मी जोपर्यंत संतुष्ट होणार नाही ना तोपर्यंत तुला सोडणार नाही ना। तू मला कसं आहे ते प्लॅन करून ठोक तुला जसं पाहिजे तसं घे परंतु मी संतुष्ट झाली पाहिजे मित्रांनो ती खूप तापली होती आणि ती सकाळपासूनच उतावळी होती ठोकून घ्यायला त्यामुळं आता मी पण खूप गरम झालो होतो आता काही झालं तर तिला मी संतुष्ट करणारच हे मी मनोमन ठरवलं होतं गेल्या चार पाच दिवसापासून माझ्या मनामध्ये तिला कसं कसं ठोकायचं काय करायचं याचा बेद चालू होता आणि दीपक तर अगदी उतावळीच होता ते काय म्हणतात मराठी भाषे भाषेत म्हण आहे ना उतावळी नवरा गुडघ्याला भाषिंग दीपकचं तसं होतं तो अगदी खूप लवकर स्खलित होत असे परंतु त्याला खूप लवकरच लागत असे त्याला दमधीर नावाची चीजच नव्हती मग मी माझ्या पॅन्टच्या खिशामध्ये असलेले इम्पोर्टेड टाईपचे कंडोमचे पाकिट काढून बाजूला टेबलवर ठेवले तसं दीपक हसू लागला मग त्यानं लगेच त्यापैकी एक मस्त सेंटेड असलेलं पाकिट उचललं आणि स्वतःच्या हत्यारावर तो चढू लागला मी त्याला म्हणालो दीपक जरा दम तरी धर तशी नेहा म्हणाली नाही नाही त्याला दम धरत नाही अगोदर त्याला ठोक द्यायचं आहे कारण त्याच्यामध्ये किती दम आहे हे तुला पण समजायला पाहिजे ना त्या दिवशी रात्र होती आणि अंधारात काही समजत नव्हतं तू बघ आज कसा ठोकतोय तो, तो। मग दीपक म्हणाला का माझ्यावर मला तू नाव ठेवतेस का माझ्यामध्ये एवढी पण ताकद नाही का मी खूप स्ट्रॉंग आहे हां मला नाव ठेवू हो नकोस मग नेहाने तिचे गोळे दीपकच्या तोंडात दिले दीपक तो तिचे गोळे चोखू लागला आणि एका हातानं तो तिचे गोळे दाबू पण लागला त्या दोघांचे शरीर एकत्र होऊ लागली होती नेहाच्या तोंडातून तो आता सुस्कऱ्या सुटत होत्या ते, ते दोघं पण शरीराने एकरूप होऊ लागली होती दोघांना पण मस्त मजा येऊ लागली होती मित्रांनो मी त्यांच्या बाजूला उघडा नागडा बसून त्यांचं काम पाहत होतो मला आता मस्त मजा यायला लागली होती परंतु मी अति आज, अजिबात अतिशय करत नव्हतो किंवा मी गडबड करत नव्हतो मला सर्व काही रिलॅक्स पाहिजे होतं सर्व काही शिस्तीत पण मस्तीत झालं पाहिजे हे माझं ब्रीद वाक्य वाक्य होतं पाच सात मिनटाच्या चोळाचोळीनंतर दीपकनं नेहाचे पाय फाकवले आणि तो तिच्या दोन तंगड्याच्या आत गेला त्यानं त्याचा हात्यार तिच्या फाकीवर ठेवलं आणि एका झटक्यामध्ये त्यानं तिचं संपूर्ण हात्यार आत घातलं आणि तो मागे पुढे करू लागला नेहासुद्धा मजा घेऊ लागली होती त्या दोघांचे शरीर आता एकत्र येऊ लागली होती दोघांना पण मस्त मजा यायला लागली होती त्या खोलीमध्ये पचक 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 असा मस्त संगीतमय आवाज गुंजू लागला होता तसं बघितलं तर दीपकचं हात्यावर पण खूप मोठं होतं परंतु त्याचा स्टॅमिना खूप कमी होता त्यानं जवळजवळ एक दहा बारा फटके दिले असतील आणि त्याचं शरीर आकडू लागलं तो नेहाला आवडू लागला तिला जवळ घेऊन मिटीत दाबू लागला तशी नेहा त्याला दूर करू लागली आणि म्हणाली माकडाचं संपलं बघ राजेश बघ संपलं याचं दम आणखीन मला काहीच काटासुद्धा मोडला नाही मला काही झालं नाही परंतु हा मात्र संपला गळाला याचं अशी म्हणून ती चिडली आणि त्याला दूर दूर ढकलू लागली परंतु त्याला आता त्याचं पाणी सोडायचं होतं त्यामुळं त्याला नेहाच्या शरीराची साथ लागणार होती तिची गरज लागणार होती मित्रांनो तो खूप तिला जवळ घ्यायचा प्रयत्न करू लागला पण ती त्याला जास्त लोटू लागली आता दोघांच्यामध्ये झटापट चालू होती मला हे दृश्य पाहत नव्हतं दीपकला समाधान पाहिजे होतं तर नेहाला त्याच्यापासून सुटकारा पाहिजे होता आता काय करावं मलाच हे पाहावं त्यामुळं मी उठलो आणि नेहाच्याजवळ गेलो नेहाच्या जवळ जाऊन तिचा गोळा मी माझ्या तोंडात घेतला आणि त्याला चोखायला सुरुवात केली मी जवळ जाऊन मा माझ्या श हातानं तिच्या शरीराला गळपाटू लागलो तसं दीपकनं त्याचं काम आठपायला सुरुवात केली दीपक आणखीन जोरजोरक्यात तिला ठोके देऊ लागला मग मी वर जाऊन त्या जवळ असलेल्या दिवाणावर चढलो आणि माझं तोंड नेहाच्या तोंडामध्ये घातलं आणि तिला माझ्या शरीरासोबत विलीन करू लागलो मित्रांनो माझा एकच उद्देश होता दीपकचं पाणी गळालं पाहिजे मग काही असाच गेला आणखीन सहा ठोके दिले असेल आणि दीपकनं पाणी सोडलं तो थंड पडला त्याचं शरीर आता आकडलं होतं मग तो लगेचच नेहाला त्यांना स्वतःच्या शरीरापासून बाजूला केलं तशी ती शिडली आणि लगेच म्हणाली बघ माकडाच झालं की दिला मला ढकलून ह्याचं असंच आहे नेहमीच्या वेळेला असाच हवा माझ्यासोबत करतो थोडासा कार्यक्रम झाला की मला ढकलून देतो खूप नालायक आहे माझी कधी ह्यानं विचार केलाच नाही तसा मी हसू लागलो मग तिला म्हणालो मी आहे ना तू कशाला काळजी करतेस मी चांगलं तुला रगडून काढतो तुझ्या मनाप्रमाणे सर्व काही खेळ झालात म्हणजे बस ना तशी ती म्हणाली हो ठीक आहे तू आहेस म्हणून तर मी ह्याला पाणी गोळं दिलं नाहीतर मी ह्याला केव्हाच लोटून दिलं असतं आज कितीतरी दिवस झालेत याला मी जवळ सुद्धा येऊ देत नाही कारण हा स्वतःचा कार्यभाग आटोपला की हा बाजूला होतो आणि मी मात्र रात्रभर तशीच बोट घालून घेत राहते मित्रांनो तिच्या वेदना मला समजत होत्या तिचं दुःख मला समजत होतं परंतु मी काहीच करू शकत नव्हतो रसिक मित्रांनो इथं पहिला अध्याय संपला होता दीपकचं पाणी गळालं म्हणजे त्याचा कार्यक्रम संपला मग तो उठून बाजूला झाला आता बारी माझी होती मला तिच्यासोबत भरपूर खेळायचं होतं हे कसं झालं पुढचा सर्व काही कार्यक्रम कथेच्या याच्या पुढील भागे भागामध्ये असणार आहे आणि हा भाग पण मी लगेचच याच्यानंतर अपलोड करणार आहे त्यामुळं काळजी करू नका तुम्हाला प्रतीक्षा करण्याची काहीच गरज नाही हा भाग या भागाच्या लगेच पाठोपाठाचा असणार आहे फक्त व्हिडिओ मोठा होतोय म्हणून मी दोन भागामध्ये डिवाईड करत आहे धन्यवाद मित्रांनो आपलं प्रेम असंच कायम असू द्या आणि कथेवर असंच टिकून राहा आजच्या कथेला पाचशे लाईक आलेच पाहिजेत कारण ही कथा संपूर्णपणे सत्य आहे प्रत्येक गोष्टीमध्ये मी तुम्हाला सांगत असतो की माझ्या कथेला लाईक करत चला शेअर करत चला आणि आत्तापर्यंत जर आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आणि जर आपण सबस्क्राईब केलेलं असेल तर आपले मनापासून आभार